राज्यभरात पावसाने धुमशान घातलाय. अनेक गावाखेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि सरकार मदत कधी करणार असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे. मी स्वतः याबाबत पाहणी करत असून लवकरात लवकर नुकसान भरपाई केली जाईल असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ते आज नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीसाठी दिल्लीला आले असताना बोलत होते. उद्या शपथविधी आहे, सगळेजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आनंद आहे, एक आदिवासी समाजाची महिला भगिनी आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे. हे आमच्या सगळ्यांसाठी आणि देशवासियांसाठी एक आनंदाची अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून. आता ते राष्ट्रपती महोदय आहेत, त्यामुळे मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण त्यांचं अभिनंदन देखील करतो. असं काही नाही आहे. मी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथे तात्काळ पंचनामे करा. उपमुख्यमंत्री महोदय स्वतः काही भागात फिरले, मी स्वतः काही भागात फिरलेलो आहे, गडचिरोलीसारख्या भागात. त्यामुळे शेतकऱ्यांचं जिकडे जिकडे नुकसान झालेलं आहे त्यांना त्याचा जे काही नुकसान भरपाई मिळणारच आहे आणि तशा प्रकारचे पंचनामे देखील सुरू आहेत. कुठेही काही त्रुटी नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. मंत्रिमंडळ विस्तार कधी? लवकरात लवकरात.